ओशीष फाउंडेशनच्या ऑक्सी पार्क उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक संस्थांनी पुढे येऊन शहरात असे उपक्रम राबविल्यास पनवेल शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी ऑक्सी पार्कच्या उद्घाटनावेळी केले. पनवेलच्या शहीद भोसले पेट्रोल पंपाजवळ कोशिश फाउंडेशनच्या ऑक्सी पार्कचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोशिश फाउंडेशनच्या ऑक्सी पार्कमुळे पनवेलच्या सौंदर्यात भर पडली असून संध्याकाळी वेळ घालविण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. पनवेल शहर किती सुंदर आहे असे म्हणायची वेळ आली आहे. या सर्वाचे श्रेय मी कोशिश फाउंडेशन आणि परेश ठाकूर यांना देतो, असे सांगत यापुढेही पनवेलचा विकास चारी बाजूने होईल असा विश्वास व्यक्त केला. ही बाग तयार होताना बरेच दिवस गेले, बरेच महिने गेले, पण एकंदरीत ह्या चालू वर्षभरामध्ये अतिशय वेगाने तिचं काम झालं. कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, म्हणजे खरं त्या सहकार्य म्हणजे परेश टीमच बोलायला लागतो टीम नाही तर मागे लागून आमचे महाजन कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी तर रामबाग तिकडे फुलवली, नंतर त्याचा अनुभव घेऊन तुम्ही इथं आला आणला त्यांना त्यांनी काम केलं. पण एकंदरीत ही 190 मीटर लांबीची असलेली अशी बाग पण छान सुंदर झालं आहे, एक लाच झाली असं म्हणायला काय. सुरुवातीच्या काही वर्षभरामध्ये आपण पाहत होतो या रस्त्यानं जाता येताना ह्या परिसर 190-200 मीटरच्या एरियामध्ये लांबीच्या रस्त्यामध्ये अतिशय असं वाटत होतं की पनवेल शहर का आहे, पण आता मात्र इथून आपण जायला लागलो, बघत गेलो ते किती सुंदर पनवेल शहर आहे असं बोलायची पाळी आपल्यावर येईल अशा प्रकारचं नक्कीच जाणून झालेली आहे. या ऑक्सी पार्कच्या उद्घाटनावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक राजू गुप्ते, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, खजिनदार संजय जैन, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेटकर, चिन्मय समेळ, कोशिश फाउंडेशनचे अभिषेक पटवर्धन, ॲडव्होकेट चेतन जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पनवेल महापालिका झाल्याने विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. धानसर गावापासून स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात केली. शिवाजी चौक शानदार झाले. वडाळे तलाव पनवेलचे भूषण ठरत आहे, त्यामुळे लोकांना महापालिकेची ताकद समजल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक ठिकाणी जो पूर्वीचा ग्रामीण भाग होता, मी ज्या धानसरचं नाव घेतलं, त्या धानसर गावाला स्मार्ट व्हिलेज बनवण्यासाठी महापालिकेने सगळ्यात आधी सुरुवात केली आणि तिथपासून पनवेलपर्यंत निरनिराळे विकास कामांनी आकार घेतलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. आयुक्त साहेबांचं मी मनापासून आभार मानेन की आपल्यापैकी अनेक जण गेली अनेक वर्ष या पनवेल शहरामधल्या सण उत्सव याच्यामध्ये सहभागी होत राहतो. 19 फेब्रुवारी आली की छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक आपण काढतो, 14 एप्रिल आलं की आपण डॉक्टर बाबासाहेबांची मिरवणूक काढतो, पण हे जिथून सुरुवात करतो त्या ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, त्यांचं जे या ठिकाणी चौक होता किंवा त्यांचा जो पुतळा होता त्याला आता तुम्ही शिवसृष्टी आणि एखाद्या संस्थेचं परिचित्र त्या ठिकाणी तयार झालं आहे. अतिशय सुंदर ठिकाणांमध्ये आपण त्यांचं रूपांतर केलं, त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. तर आयुक्त गणेश देशमुख यांनी ऑक्सी पार्क तयार करण्याचा उपक्रम महापालिका हद्दीत सुरू केला याचा अभिमान वाटत असल्याचे सांगून यामुळेच महापालिकेला शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2023 महाराष्ट्र राज्यात ड वर्ग महानगरपालिका गटामध्ये प्रथम क्रमांक मिळण्यासाठी फायदा झाल्याचे गौरवोद्गार काढले. आभार माझे मानण्यासारखं असं आमचं सहकार्य यामध्ये काय, फक्त मला वाटते चेनलिंग फेन्सिंग आम्ही केलं आणि तुम्ही करा एवढंच बोललो, त्यांचा मोठेपणा आहे. उलट तुमच्या या बागेमुळं मला जे 15 कोटी बक्षीस मिळालं त्याचा सहभाग आहे.
कारण त्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये लोकसहभाग एखाद्या एन जी ओकडून रस्त्याच्या कडा ज्या ठिकाणी ट्रक उभे राहतात किंवा जागेचा वापर होत नाही म्हणून लोक लघु संख्येला जातात किंवा अन्य प्रकारे कुठल्याही एक थुंकण्यासाठी भंगार साहित्य ठेवण्यासाठी जागा वापरल्या जातात त्याच्याऐवजी एक सुंदर बगीचे किंवा एक आयलँड सौंदर्यीकरण टेंटिंग बेंटिंग अशा प्रकारे करावं असे ते निर्देश होते आणि आपली ही कोशिश फाउंडेशनने केलेली बाग त्यामध्ये बरोबर बसली याचासुद्धा आम्हाला निश्चितपणे फायदा झालेला आहे. त्यामुळं हे महापालिकेचं यावर्षी जे ब्युटिफिकेशनमध्ये राज्यात आपण प्रथम आलो या प्रथम येण्याच्या स्पर्धेमध्ये या बागेचा सुद्धा फार मोठा सहभाग लागलेला आहे. या गाडीच्या सोबत जी धूळ ही शहरामध्ये फेकली जात असते या धुळीपासून आपल्या या शहरवासियांचं संरक्षण होणं हे आवश्यक आहे. त्याचबरोबर ह्या गाड्या ज्या आहेत या गाड्या ह्या ज्या वेळेला पास होत असतात ह्या स्वतः गाड्या या गाड्यांचं टेम्परेचर हे चांगलंच सांगता भरपूर जास्त असतं आणि मग ही जी थर्मल हीट त्यांची आहे ही सुद्धा शहरामध्ये फेकली जात असते आणि ह्यासुद्धा यापासून सुद्धा संरक्षण होणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठीच हायवेच्या बाजूला जर अशा प्रकारे जर आपण हिरवळ ही आपण उभी करू शकलो आणि जेथे जेथे शक्य असेल त्या इथे ग्रीन वॉल उभी करावी अशा प्रकारची संकल्पना ही इथे आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून पुढे आलेली होती आणि त्यावेळेला आम्ही महानगरपालिकेकडे आम्ही त्याच्याबद्दल सांगता आम्ही याच्याबद्दल चर्चा केली होती आणि महानगरपालिकेने मग त्यावेळेला MSRDCच्या बरोबर चर्चा केली. MSRDCने मग सांगता लगेच आपल्याला या इथे महानगरपालिकेला NOC दिली. महानगरपालिकेने कोशिश फाउंडेशनला या इथे ही जागा विकसित करण्यासाठी म्हणजेच सुशोभीकरण करण्यासाठी म्हणून या इथे जागा दिलेली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.